ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरडोन येथे कृषी विधेयकाविरोधात घोषणाबाजी. लालबावटा शेतमजूर युनियनचे ग्रामपंचायतीच्या दारात आंदोलन. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी अध्यादेश मंजूर करून शेतकरी व शेतमजुरांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भांडवलदारांच्या हिताच्या दृष्टीने मंजूर करण्यात आलेले हे विषारी विधेयक तात्काळ रद्द करावे अशी मागणी लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं करण्यात आली. येथील ग्रामपंचायत दारात निदर्शने करून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. लालबावटा शेतमजूर युनियनचे शिरोळ तालुका अध्यक्ष हैदर अली मुजावर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सासने, विश्वास बालिघाटे आदींच्या नेतृत्वाखाली याबाबत निदर्शने करण्यात आली. यावेळी सुरेश सासने, विश्वास बालिघाटे, हैदर अली मुजावर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी केंद्र सरकारचे हे विधेयक शेतकरी शेतमजूर यांच्या खूपच जिवारी लागला आहे, त्यामुळे हे विधेयक तात्काळ रद्द करून शेतकरी व शेतमजुरांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली. दरम्यान यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात कॉम्रेड रबानी मुल्लानी, रमजान मुजावर, महेश लोहार, शिवाजी जाधव, राजाराम काळे, उस्मान मुजावर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरडोनहून बिरू व्हसपटे.